दरम्यान एक मोठी बातमी, मला मातोश्रीवरून सांगितलं तुम्हाला डोंबिवली मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे आणि अचानक दोन वेळा तिकीट कापलं, हेच का निष्ठेचं फळ? सध्या निष्ठा खूप बोललं जातंय, मग काल आले त्यांना कसं काय तिकीट दिलं? अशा शब्दात डोंबिवलीचे निष्ठावंत शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी शिवसेना उभाठाला सुनावलं असून त्यांनी पक्षाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. निवडणुका लागलेल्या आहेत, अनेक वेळा असं पाहायला मिळतं की उमेदवारी न दिल्यामुळे अनेक जण राजीनामा देतात. आपण देखील त्याच नाराजीतून राजीनामा दिला आहे? तशी नाराजी नाही आहे, कारण 1990 पासून ही विधानसभा भाजपकडे आहे. युतीमध्ये असतानासुद्धा आम्ही कधीच पुरबूर केलेलं नाही, पण दोनदाच अशी संधी मिळाली, 2014 साली आणि आता 2024 साली. 2014 साली पण अशाच प्रकारे माझं तिकीट कट करण्यात आलं लास्ट मोमेंटला. आणि आत्ताही गेले 6 महिने लोकसभा झाल्यापासून सगळे जे काही चर्चा आहेत तिथं मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही डोंबिवलीसाठी असू शकता महाविकास आघाडीमध्ये, आपल्याला जर ही विधानसभा सुटली तर. आणि एवढं सगळं होत असताना, मी एवढे वर्ष काम करत असताना जर मला तिकीट नाकारलं तर निश्चित मला वाईट वाटणारच, आणि त्या अनुषंगानेच मी हा राजीनामा दिलेला आहे. राजीनामा दिलात आपण, पण आता साधारणपणे तुम्ही सर्व काम सुरू केलं होतं इथे, कुठे वाटलं होतं शेवटक्षणी की अशा पद्धतीनं आपल्याशी वागणूक होईल किंवा आपलं तिकीट कापलं जाईल? नाही, हे मी अजिबातच अपेक्षित केलं नव्हतं. म्हणून माझ्या पत्रात मी लिहिलं आहे की अशी माझ्यावर वेळ येईल असं मला कधी वाटलं नव्हतं, स्वप्नात पण वाटलं नव्हतं की अशी माझ्यावर वेळ येईल. मी पत्रात एक वाक्य वापरलं आहे, हीच ती निष्ठा का? हो, बरोबर आहे ना. निष्ठा जर 44 वर्ष एवढ्या डोंबिवलीसारख्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करून जर असेल तर निश्चित, कारण आता सध्या 2.5 वर्ष 2.5 वर्ष मागची निष्ठावान हा शब्द जरा जास्त चालायला लागला होता. पण जे जुने शिवसैनिक आहे त्यांची निष्ठा बाळासाहेबांची आणि शिवसेनेची एक वेगळी प्रकार होता. तुम्ही उद्धव ठाकरेंना ते पत्र लिहिलं होतं, तुमच्यात निष्ठेचा उल्लेख केला होता, अगदी तुमच्या मनातलं सगळं तुम्ही त्यात बोललात. या पत्रानंतर किंवा तुम्ही उचललेलं पाऊल यानंतर मातोश्रीकडून काही संपर्क झाला किंवा काही तुमची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला? नाही, ह्या क्षणापर्यंत नाही, कोणीच नाही. की मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलेन, त्यांचं काय म्हणणं असेल, कारण मी मला कोणीही पक्षात घेईल पण माझ्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत त्यांचा विषय काय हा मला बघायला लागेल ना. कारण मी खरोखरच सगळ्यांचे संबंध असलेले आणि एवढे वर्ष डोंबिवलीतलं जे काय माझं हे आहे वागणूक आहे त्याच्यामुळे मला घेतील, पण माझ्याबरोबर जे कार्यकर्ते असतील त्यांचा मला विचार करायला लागेल. भाजपमध्ये तुम्ही जाणार अशी चर्चा होती, भाजपच्या नेत्याही संपर्क झाला होता, भाजपमध्ये जाणार? नाही, असं मला तरी संपर्क कोणी केलेला नाही, पण चांगलं काम करायची संधी मिळाली तर विचार करेन मी. गुडजनस अविनाश लोंढे सह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं दुसरी उमेदवारी यादी जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादीनं 7 उमेदवारांची घोषणा यातून केली आहे. काँग्रेसच्या झीशान सिद्दीकींनी अजितदादा गटामध्ये प्रवेश केलेला आहे. वांद्रे पूर्वमधून सिद्दीकींना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या संजय काका पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. प्रवेश करताच संजय काका पाटलांना तासगावमधून विधानसभेचं तिकीट जाहीर झालंय. शिवसेनेचे नेते निशिकांत पाटील यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. जयंत पाटलांविरोधात निशिकांत पाटील यांना इस्लामपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सुनील टिंगरे वडगाव शेरीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून तर माऊली कटके यांना शिरूरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे. प्रताप चिखलीकर यांना लोहा कंधारमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तिसऱ्या टर्मसाठी 177 वांद्रे पश्चिम विधानसभेतून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. श्रीवर्धन मतदारसंघातून सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे आपला नामनिर्देश अर्ज दाखल करणार आहेत. महायुती नेत्यांसमवेत त्या अर्ज भरणार आहेत. भाजपा आमदार राम शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राम शिंदे कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाकरे गटाला नवी मुंबईमध्ये मोठा धक्का बसलाय. द्वारकानाथ भोईर यांनी नवी मुंबई जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिलाय. ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानं राजीनामा दिल्याची माहिती आहे. निलेश सांबरे यांची सखी बहीण मोनिका पालवे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कल्याण पश्चिममधून मतदारसंघातून त्या अर्ज दाखल करणार आहेत.
शिवसेना उमेदवार शहाजी बापू पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. शहाजी बापू सांगोल्यातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय भणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत. भाजपचे राजन नाईक वसई विरार महानगरपालिका इथे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये ते अर्ज दाखल करणार आहेत. आदित्य ठाकरे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते जाणार आहेत. सांगली मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून वातावरण तापलंय. अशात काँग्रेसचं तिकीट घेऊनच येत्या 29 तारखेला अर्ज भरणार असल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी म्हटलंय. काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली असून धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघामधून प्रवीण चौरे यांना संधी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रवीण चौरे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता 70 कोटी असल्याचं समोर आलंय. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून जरांगे पाटलांकडून चंद्रकांत बागल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते येत्या 2 दिवसात उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं बोललं जात आहे. वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर झाली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. बार्शी करमाळा आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघात वंचितनं उमेदवार दिले. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होणार आहे. शिंदेसेनेकडून आमदार योगेश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर उद्धव ठाकरेंकडून माजी आमदार संजय कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दापोलीमध्ये शिवसेनेच्या योगेश कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आपण 50,000 मताधिक्यानं निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महेश कोठे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मंगळवार पेठ परिसरात कोठे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांना वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केलाय. भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी न दिल्यानं नाराजी पसरलेली आहे. शिरूरमधील मितेश गादिया यांनी भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. भाजप नेत्यांवर केलेला अन्याय सहन केला जाणार नसल्याचं त्यांनी राजीनामा पत्रात म्हटलंय. काँग्रेसकडून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर भाजपकडून अतुल भोसलेंना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. कराड उत्तरमधून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटलांना सलग 6व्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या विरोधात महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागलंय. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.